गैर राजनीतिक प्रतिनिधित्व करणारे समाजाच्या सर्व स्तरातून आलेले लोक सर्वांना जय मूल निवासी। मित्रांनो, आज या बहुजन क्रांती मोर्चाच्या समारोपासमयी बरेच मुद्दे चर्चेसाठी रेवलेले आहेत। वेळ कमी आहे, मी फक्त ॲट्रॉसिटी मुद्द्यावर बोलणार आहे। मित्रांनो, जास्त ॲट्रॉसिटीच्या इतिहासात न जाता जे ठळक मुद्दे आहेत त्यावर मी केवळ 3 मिनिटात आपल्यासमोर प्रकाश ठेवू इच्छितो। मित्रांनो, ॲट्रॉसिटी म्हणजे ज्या समाजावर अन्याय होतो तो अन्याय प्रिव्हेंट करण्यासाठी बनवलेला ॲक्ट। मग समाजामध्ये अन्याय अनेक प्रकारे होत असतो। समाजामध्ये सर्वात मोठा अन्याय जो होतो तो अनटचेबिलिटी म्हणून होतो। दुसरा जो अन्याय होतो ट्राईब म्हणून अन्याय होतो, आणि ओबीसींवर जो अन्याय होतो तो जातीय आधाराच्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या नावावर अन्याय होतो। आणि यामधून जे धर्मपरिवर्तित लोक या देशामध्ये निर्माण झाले तेही ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या विरोधात निर्माण झाले, आणि त्यांच्यावर सुद्धा अन्याय होता। आणि मग ॲट्रॉसिटी ॲक्टचा जो रेफरन्स आहे संविधानामध्ये ते आर्टिकल 17 आहे, पण बऱ्याच आमच्या बांधवांना माहीत नाही हा जो आर्टिकल 17 ॲक्ट आहे या ॲक्टला खुद्द बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा विरोध होता, बऱ्याच लोकांना माहीत नाही। मग हा ॲक्ट आर्टिकल 17 आलं कुठून? मित्रांनो, जेव्हा संविधान सभेमध्ये एखाद्या आर्टिकलवर चर्चा व्हायची, काँग्रेसचं संविधान सभेमध्ये प्रचंड असं बहुमत होतं आणि त्या बहुमताने आर्टिकल लिहिलं जायचं। या आर्टिकलला बाबासाहेब आंबेडकरांनी वॉकआउट केल्यानंतर सुद्धा काँग्रेसनी हा ॲक्ट आणला, हे आर्टिकल आणलं। ते का आणलं? त्याचा रेफरन्स आज ॲट्रॉसिटीच्या माध्यमातून ज्या घडामोडी या देशामध्ये होत आहेत, जी ब्राह्मणी व्यवस्था ॲट्रॉसिटी ॲक्टचा जो हत्यार म्हणून आपल्या समाजावर वापर करत आहे तो अतिशय भयानक आहे। बाबासाहेब आंबेडकर या समाजाला एकत्र जोडू इच्छित होते आणि ॲट्रॉसिटी ॲक्टचा वापर करून इथल्या व्यवस्थेने या समाजाला तोडण्यात आलेला आहे। मित्रांनो, हा ॲट्रॉसिटी ॲक्टचा जो रेफरन्स आहे हा आर्टिकल 17 आहे, 1955 पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट आहे, आणि 1989 हा जो ॲक्ट निर्माण झाला तो ॲट्रॉसिटी प्रिव्हेंट ॲक्ट निर्माण झाला। हा ॲक्ट जेव्हा काँग्रेसने पास केला तेव्हा या देशामधली सामाजिक परिस्थिती होती, या देशामध्ये मंडल आयोगाचं आंदोलन जोरात चालू होतं। या देशामध्ये मंडल आयोगाचं जेव्हा आंदोलन चालू होतं आणि या मंडल आयोगाचं आंदोलन या देशामध्ये शेड्यूल कास्टचे लोक चालवण्यात अग्रेसर होते। आता शेड्यूल कास्टचे लोक जेव्हा मंडल आयोगाचं आंदोलन चालवण्यात अग्रेसर होते त्याचा परिणाम असा झाला होता, मंडल आयोगाचं आंदोलन जेव्हा शेड्यूल कास्टचे लोक चालवत होते आणि ओबीसी लोकांना जागृत करून जोडत होते, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी लोक या आंदोलनामुळे एकत्र आले असते। आणि हा धोका ब्राह्मणांनी ओळखून बहुजन समाजाचं SC ST ओबीसीचं ध्रुवीकरण झालं असतं। ध्रुवीकरण झाल्यामुळे काय झालं असतं? इथली ब्राह्मणी व्यवस्था खतम होली झाली असती। पण असं होऊ नये म्हणून 1989 ॲट्रॉसिटी ॲक्ट आणला। ॲट्रॉसिटी ॲक्ट आणल्यानंतर गावोगाव याचा परिणाम असा झाला, शेड्यूल कास्टच्या लोकांनी ओबीसीवर ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू केला आणि याचा परिणाम असा झाला मित्रांनो, प्रत्येक गावामध्ये या देशामध्ये शेड्यूल कास्ट वर्सेस ओबीसी असा संघर्ष सुरू झाला। त्यामुळं या ॲक्टमुळं
सहज ब्राह्मणांना एस शेड्यूल कास्ट आणि ओबीसीचं ध्रुवीकरण तोडण्यामध्ये ते सक्सेस झाले. ॲट्रॉसिटी ॲक्टचा हत्यार म्हणून वापर केला. पण 1 जानेवारी 1818 मध्ये जी दंगल झाली त्या दंगलीमध्ये शेड्यूल कास्टच्या लोकांनी ओबीसीवर ॲट्रॉसिटी केली नसून डायरेक्ट ब्राह्मणावरच ॲट्रॉसिटी ॲक्ट संपूर्ण देशामध्ये दाखल केली. डायरेक्ट ब्राह्मणावर जेव्हा ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल झाली तेव्हा ब्राह्मण या देशामधले अडचणीत आले. अडचणीत आल्यानंतर त्यांना असं वाटलं की या देशामध्ये परत SC ST OBCचं ध्रुवीकरण होतं की काय, आणि या ॲट्रॉसिटी ॲक्ट जो ब्राह्मणांनी निर्माण केला होता त्याच जाळ्यात ब्राह्मण अडकले गेले. आणि म्हणून त्यांची मान या ॲट्रॉसिटी ॲक्टमधून सोडवण्यासाठी 20 मार्च 2018 सुप्रीम कोर्टाने हा ॲट्रॉसिटी ॲक्ट डायल्यूट केला. ॲट्रॉसिटी ॲक्ट डायल्यूट केल्यानंतर त्या ॲक्ट करणे बरेच काही बदल केले. ते बदल केल्यानंतर त्याचा एक मी तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा सांगतो. सुप्रीम कोर्ट म्हणतं ज्याच्यावर ॲट्रॉसिटी झाली त्याची चौकशी करून त्याला अटक केली पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की अटक करण्यापूर्वी वरच्या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली पाहिजे. यामुळं असं होणार होतं मित्रांनो की ज्याची चौकशी करायची होती तो जो अधिकारी असेल तो वरचा अधिकारी म्हणजे तो ब्राह्मण अधिकारी असेल. आणि ब्राह्मण अधिकारी जर कुणी जर ब्राह्मणावर ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू केला तर तो वरचा ब्राह्मण अधिकारी त्या ब्राह्मण अधिकाऱ्याचा बचाव करण्यासाठी हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. जर ॲट्रॉसिटी ॲक्ट खेडेगावामध्ये शेड्यूल कास्टच्या लोकांनी ओबीसी वर ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू केला असता याची चौकशी जर वरच्या ब्राह्मण अधिकाऱ्यांनी केली असती तर त्याने ॲट्रॉसिटी दाखल करण्यासाठी तेव्हा ग्रीन सिग्नल दिला असता. आणि म्हणून मित्रांनो हा असा भांडा लावण्याचा कार्यक्रम ब्राह्मणांनी या देशामध्ये केलेला आहे. आणि त्याचबरोबर ॲट्रॉसिटी ॲक्टच्या माध्यमातून ब्राह्मणांना सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला. आणि म्हणून आमच्यामध्ये जे राजनीतिक प्रतिनिधी खरेखुरे प्रतिनिधी या देशामध्ये समाजाचं प्रतिनिधित्व करू शकतात, उदाहरणार्थ आमचे व्हीएल मातंग भाई आहेत, यांना मी विनंती करू इच्छितो की तुम्ही जेव्हा पॉवरमध्ये येताल तेव्हा ॲट्रॉसिटी ॲक्टच्या नावा ॲट्रॉसिटी ॲक्ट खाली तुम्ही भटक्या विमुक्तांना संरक्षण द्या, तुम्ही मायनॉरिटीजना संरक्षण द्या, आणि ओबीसी यांच्यावर सुद्धा जातीय मानसिकतेतून ॲट्रॉसिटी होत आहे त्या ओबीसींना सुद्धा माध्यमातून आमच्या खऱ्या खुऱ्या प्रतिनिधींनी संरक्षण द्यावं. एवढेच बोलून मी थांबतो. धन्यवाद. जय मूल निवासी.